गणेश गीते संदर्भात बातमी आहे। गणेश गीते यांचं उमेदवारी मिळाल्यानंतर नाशकात जंगी स्वागत करण्यात आलं। भाजपा उमेदवार राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्यात लढत होणार आहे। त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली, उमेदवारी मिळताच नाशकात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्ते आनंदल्याचं पाहायला मिळालं। नाशकात त्यांचा प्रवेश होताच कार्यकर्ते आनंदल्याचं पाहायला मिळालं, जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। आता राहुल ढिकले विरोधात गणेश गीते अशी लढत नाशकात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे। कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशी कळणार, मात्र सध्या कार्यकर्त्यांमध्ये कशाप्रकारे उत्साह आहे तो दिसून येतोय। गणेश गीते यांचं कशा प्रकारे स्वागत करण्यात आलं ते आपण दृश्य पाहतोय। कार्यकर्त्यांकडून त्यांचं नाशकात स्वागत करण्यात आलंय। गणेश गीते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूयात। पूर्वचे जे आहेत राष्ट्रपतीचे जे उमेदवार आहेत भाऊ, आपण भाजपमधून एकूणच पवार गटात जाऊन जे ते इथं कॅन्डिडेट आपल्याला मिळालेलं आहे, तिकीट मिळालेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाची काल उमेदवारी मला जाहीर झाली आहे। या ठिकाणी मी नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती म्हणून 2 वर्ष काम केलं आहे। मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम केलं आहे, नाशिक जिल्हा मर्चंट बँकेवर काम करतो आहे, नाशिकच्या नियोजन मंडळावर काम केलं आहे आणि मी राज्याच्या कोर कमिटीत पण काम केलेलं आहे। त्यामुळे मी नाशिक पूर्व विधानसभेच्या विकासासाठी 100% नाशिक पूर्व विधानसभेचा विकास करेल। आपण भाजपचे अनेक नेत्यांचे जवळीक आपली आहे, तरी सुद्धा आपण हा निर्णय भाजप सोडण्याचा निर्णय घेतला। माझे व्यक्तिगत संबंध सर्वांशी आहे, सर्व मित्र पक्षात माझे मित्र आहे, पण मला उमेदवारी ही शरद पवार पक्षाची घ्यायची होती, त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कालच प्रवेश केला आणि कालच शरद पवार साहेबांनी त्यांचे आशीर्वाद मला दिले। त्यामुळे व्यक्तिगत संबंध आणि राजकारण या दोन गोष्टी वेगवेगळ्या। मी व्यावसायिक जीवनात असल्यामुळे माझ्या अनेक लोकांशी गेल्या 20 वर्षापासूनचे संबंध आहे, त्यामुळे त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध येत नाही। विकास कामांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यामुळे हे नाशिक पूर्वमधले जे लोक आहेत ते कोणाला कौल देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।